फॉर्म आपण दिलेले आपण फॉर्म दिलेले आहेत सर्वांनी ते फॉर्म भरून घ्यायचे. सर्वात महत्वाची म्हणजे सूचना अशी आहे की म्हणजे पदवीधरांमधून 10 पदवीधर निवडल्या जातात अधिसभेमध्ये आणि ते विद्यार्थ्यांचे जे काही ग्रीव्हन्सेस असतात जे काही तक्रारी असतात त्या अधिसभेमध्ये मांडल्या जातात. अधिसभा म्हणजे दुसरं काही नाही पण छोटी एक विधानसभा असते. तर अधिसभा जी असते ही जी रजिस्टर्ड ग्रॅज्युएट असतात जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन होऊन गेलेले आहेत असे विद्यार्थी तिथे. आता पूर्वी असं होतं की शासनाच्या वतीने प्रत्येक महाविद्यालयामध्ये अनुदान मिळत होतं. आता जे अनुदान मिळत आहे ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान तसेच सर्व शिक्षण अभियान व माध्यमिक शिक्षण अभियान. तर हे ह्या अभियानाच्या द्वारे त्या त्या महा अधिसभेची इलेक्शन लागलेले आहेत. मला आता सकाळी सांगितलं की त्याची काहीतरी डेट 30 तारखेला संपते. तर आपल्या आता आपलं शिष्टमंडळ तारीख जेव्हा वाढून मिळेल तर तुम्ही जास्तीत जास्त आपले जे नागपूरचे जे काही पदवीधर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि विद्यापीठामध्ये एनरोल करण्यासाठी म्हणजे वोटर्स होण्यासाठी तो तुम्हाला तो भरून तुम्हाला द्यायचा आहे. आणि फारच लवकर मग त्या संदर्भात आपल्या वतीने सुद्धा मनसेच्या काही कोणाचा काही प्रश्न वगैरे या संदर्भामध्ये फॉर्म तुम्हाला दिलेले तर सिनेटच्या संदर्भात काही विचारायचं आहे. विद्यापीठाच्या सिनेटचे इलेक्शन सिनेटची तयारीच्या संदर्भात सांगतो. आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये आपला पक्ष स्थापना झाल्यापासून तिथे आपले अधिसभा सदस्य असतात आणि हे सगळे. माझं नाव आदित्य दुरुकर आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्याला विदर्भ प्रभारी म्हणून काम करतोय. अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कमान माननीय अमित रावसाहेब ठाकरेकडे यांच्याकडे द्यावी असं दस्तरखुद सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यानुसार अमित ठाकरे हे मागील महिन्यात अध्यक्षपदी विराजमान झाले आणि पक्ष बांधणीसाठी आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांची संघटनात्मक बांधणी व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व त्या माध्यमातून पक्ष बळकट व्हावे यासाठी विद्यार्थी सेनेचा आज प्रमुख संघटक श्री संतोषजी गांगुडे साहेब आणि प्रमुख संघटक आमचे दुसरे चेतन पेडणेकर साहेब यांनी हा विद्यार्थ्यांच्या परस्पर संवाद दौरा साधलेला आहे. अनेक अडचणी आणि अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आमच्याकडे यापूर्वीही आलेत. आम्ही कुलगुरू आणि कुलपती यांच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आक्रमकपणे असतील तर आक्रमकपणे आणि प्रेमळप्रमाणे सुजत असतील तर प्रेमळपणे आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून करू. माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या दौऱ्यानेही त्यांनी आपले 5 महसुलांमध्ये प्रमुख संघटक सरचिटणीस अशी फळी निर्माण करून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संघटक पाठवलेले आहेत जेणेकरून ते त्याचा अहवाल सादर केल्यानंतर त्याच्या 8 दिवसानंतर स्वतः अमित रावसाहेब ठाकरे इकडे दौरा करणार आहेत. इथे शहरातील आणि ग्रामीण सर्व जागेतले पदाधिकारी इथे येणार आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत ते विदर्भ प्रभारी आणि प्रमुख संघटक म्हणून आम्ही ते दौरा करणार आहोत.